चायला आज लय तावते राव, निभार पाऊस येणार वाटते. आज लयच गरम होते, जोरात पाऊस येणार वाटते. हे अशा प्रकारची वाक्य आपण सरास ऐकत असतो आणि आपापल्या पद्धतीनं पावसाचा अंदाज लावत असतो. पण खरंच असं झाल्यावर कधी पाऊस येतो तर कधी येतही नाही. पण ही झाली आपले अंदाज लावण्याची पद्धत. पण हवामानशास्त्र पावसाचा अंदाज कशावरून लावतं, त्यांची काय पद्धत आहे, याचा बोलबिंदासने घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर मागच्या काही दिवसात आपण पाहिलं की पुण्यामध्ये वेधशाळेनं असा अंदाज वर्तवला होता की त्या 2 दिवसामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होणार आहे आणि त्यामुळे शाळांना पुण्यामध्ये सुट्टी देखील जाहीर केल्या होत्या. परंतु त्याचं असं झालं की जोरदार पर्जन्यवृष्टी तर बाजूलाच, पण त्यावेळी चक्क ऊन पडलं होतं. मग वेधशाळेनं हा अंदाज कसा लावला आणि मग त्यांचा अंदाज कसा चुकला आणि हे कशा पद्धतीनं अंदाज लावतात ते पहिल्यांदा आपण पाहू. हवामानाचा अभ्यास करून अंदाज वर्तवण्याचं काम करतो तो म्हणजे भारतीय हवामान विभाग, म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. या हवामान विभागाच्या ठिकठिकाणी विविध वेधशाळा आहेत, म्हणजेच ऑब्झर्वेटरी. त्या वेधशाळा त्या त्या ठिकाणच्या हवामानाचा अभ्यास करतात. जसं की मुंबईमध्ये 2 वेधशाळा आहेत, कुलाबा आणि सांताक्रूज. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट या वेबसाईटवरील माहितीनुसार भारतामध्ये 39 रेडिओ साऊंड्स आणि 62 पायलट बलून ऑब्झर्वेटरीज आहेत. तर या वेधशाळा उपग्रहाकडून मिळणारी माहिती यावरून हवामानाचा अंदाज बांधला जातो. तो साधारण 3 प्रकारचा असतो, म्हणजेच नाऊकास्ट, शॉर्ट टर्म फोरकास्ट आणि लाँग टर्म फोरकास्ट. नाऊकास्ट म्हणजे पुढील 3 ते 4 तासांचा अंदाज, शॉर्ट टर्म फोरकास्ट म्हणजे 3 ते 4 दिवसांचा अंदाज आणि लाँग टर्म म्हणजे एकूण मान्सून सीझनचा अंदाज. हवामान ही एक क्लिष्ट गोष्ट आहे, यामध्ये अनेक घटकांचा, परिस्थितींचा एकमेकावर आणि एकूणच वातावरणावर परिणाम होत असतो. याचंच विश्लेषण हवामान अभ्यासक करत असतात. या वेधशाळा दिवसातून त्यांच्या ठरलेल्या 2 वेळी पांढऱ्या रंगाचे फुगे आभाळात सोडत असतात. तसेच अवकाशातल्या उपग्रहांद्वारे मोठ्या भूभागातली हवामानाची परिस्थिती कळत असते. पण विशिष्ट जागेसाठीचा अंदाज बांधला जातो तो हवामान विभाग सोडत असलेल्या पांढऱ्या फुग्यांच्या मदतीने. या फुग्यांना बांधलेल्या यंत्रांना रेडिओ साऊंड्स असं म्हणतात. यामध्ये वेदर सेन्सर्स असतात. फुग्यासोबत हे यंत्र किमान 40 किलोमीटर एवढं वर जातं आणि जमिनीपासून ते या 40 किलोमीटरपर्यंतचं तापमान, त्यातील आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा आणि वेग ही माहिती हा फुगा पाठवत राहतो. हे सगळे घटक असे आहेत की ज्यात एकामध्ये जरी बदल झाला तरी त्याचा हवामानाच्या एकूण परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. GPS प्रणालीद्वारे हे अपडेट्स गोळा केले जातात. ही माहिती विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगसाठीही महत्त्वाची असते. जगभरातल्या वेधशाळा दिवसातून 2 ठरलेल्या वेळी असे बलून सोडत असतात. त्याशिवाय आकाशात उडणारी विमानं आणि समुद्रावरील जहाजांवरील निरीक्षणातूनही हवामानाची माहिती गोळा केली जात असते. स्थानिक पातळीवर सर्वात महत्त्वाचं ठरतं ते डॉपलर रडार. हे रडार विद्युत चुंबकीय लहरीद्वारे वातावरणाची सध्याची परिस्थिती काय आहे याची माहिती जमा करतं. या माहितीचं विश्लेषण करून हवामानाचा अंदाज बांधला जातो. त्याचप्रमाणे किती पाऊस पडला याचीही मोजणी वेधशाळा करत असते. आणि याशिवाय ठिकठिकाणची ऑटोमॅटिक रेनफॉलिंग स्टेशन्सही किती पाऊस होतो आहे याची माहिती गोळा करत असतात. तरी देखील हवामानाचा अंदाज का चुकतो, त्याचं कारण म्हणजे भारत हा विषुववृत्ताजवळ असणारा उष्णकटिबंधातला देश आहे. इथे वेगवेगळ्या प्रदेशातलं हवामान हे वेगवेगळं असतं. भारतीय हवामान विभागाचे माजी संचालक डॉक्टर रंजन केळकर यांनी सांगितलं की मान्सूनचा संबंध हिंदी महासागराशी आहे, कारण मान्सून हा लोकल प्रकार नाही, ती वैश्विक स्तरावरची प्रक्रिया आहे. संपूर्ण युरेशियाचा जमिनीचा खंड आणि पूर्ण हिंदी महासागर यांच्याशी जोडलेली ही प्रक्रिया आहे.
आपण दुसऱ्या देशात पाहिलं तर जवळजवळ वर्षभर एकाच प्रकारचं हवामान असतं. युरोप, इंग्लंड, अमेरिकेत 365 दिवस वेस्टर्ली म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा वाहत असते, त्याच्यामुळे तिचं अंदाज देणं फार सोपं असतं. पुष्कळ लोक मानतात की आम्ही परदेशात गेलो होतो, तिथे त्यांनी सांगितलं की अमक्या वाजता पाऊस पडेल आणि तो पडला, आपल्याकडे तसं का होत नाही हा प्रश्न विचारला जातो. तर त्याचं उत्तर हे आहे की आपल्याकडची जी हवा आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, ती खालून वर जाते, जिला इंग्लिशमध्ये कन्व्हेक्शन म्हणतात. आपले ढग एका ठिकाणी निर्माण होतात आणि तिथेच त्यांचा पाऊस पडतो. आपण सांगू शकत नाही की अमक्या ठिकाणचा ढग आणखी 10 मिनिटांनी तमक्या ठिकाणी जाईल, हा फार मोठा फरक आहे. आणि 2-3 दिवसांनी तो जाणं शक्य नाही, कारण ढगांचं आयुष्यमानच काही तासांचं असतं. त्यामुळे आपल्याला जागतिक स्तरावरची जी प्रक्रिया आहे तिचा स्थानिक स्वरूपात अंदाज द्यायचा हे आपल्यापुढे एक मोठं आव्हान आहे. तर मग भारतातल्या हवामान खात्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे का? हवामान विभागाची यंत्रणा अत्याधुनिक, ती पुरेशा प्रमाणात ठिकठिकाणी उपलब्ध आणि कार्यरत असणंही महत्त्वाचं आहे. आता अमेरिकेमध्ये संपूर्ण देशभर पसरलेले 155 अधिक रडार्स आहेत, तर भारतामध्ये सध्या 35 रडार आहेत. हवामान केंद्राची, वेधशाळांची संख्या ही फक्त शहरात न राहता ग्रामीण भागातही स्थापन झाली तर त्याचा फायदा हवामानाचे अंदाज लावण्यासाठी होईल. या सगळ्यासोबतच वेळेमध्ये हे अलर्ट्स लोकांमध्ये पोहोचण्याची यंत्रणाही विकसित होणं महत्त्वाचं आहे. भारतीय हवामान खात्याकडील तंत्रज्ञानाबद्दल बोलताना डॉक्टर केळकर म्हणाले की जागतिक स्तरावरती हवामानशास्त्रामध्ये आपलं तंत्रज्ञान कुठंही कमी नाही, कारण आपल्या डेटाची जगभरातल्या हवामानशास्त्रज्ञांसोबत देवाणघेवाण केली जाते. मग आपला डेटा जर चुकीचा असेल तर दुसरे लोक का घेतील? आपला डेटा हा जगभर मान्य केला जातो याचा जी अर्थव्यवस्था आहे ती अद्ययावत आहे. थोडक्यात काय, तर हवामानात होणारे बदल याविषयी वेधशाळा फक्त अंदाज लावू शकतात, पण ते बदल त्या त्या वेळी नेमके कसे होतील हे सांगणं कठीण आहे. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे यूट्यूबवरच कमेंट करून आम्हाला कळवा, आणि आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच करा. धन्यवाद.